हेलो नमस्कार, मी संकेत। तुमचं स्वागत आहे आपल्या कलरलेस आर्ट अँड व्लॉग या यूट्यूब चॅनलवर। ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणार आहोत प्रतिबालाजीला। गेली व्हिडिओ तुम्ही बघितली असेलच, गेल्या व्हिडिओत आपण गेलो प्रति शेर्डीला। जर ती व्हिडिओ तुम्ही बघितली नसेल तर आय बटन आणि डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे। ह्या व्हिडिओमध्ये मी थोडी इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न केला आहे, तर तुम्ही ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आता 4:50 झालेत, आता आम्ही थांबलो इकडे चाय प्यायला। इंडियन चायनीज कोणती चाय का माहिती, इकडे तंदुरी चाय बोलतात। चाय पिऊन झाले आणि आम्ही निघालोय प्रति बालाजीला। तू पण रस्ता प्रवास केला की दुसरं कुठे काम करून इथे आता आम्ही पोहोचलोय प्रति बालाजीला। दर्शन घेऊ, आतमध्ये मोबाईल अलाउड नाही, तरी बाहेर फोटो काढू आणि ते दाखवू तुम्हाला। पुणे जिल्ह्यात पुण्यापासून 40 किलोमीटर अंतरावर पुरंदर किल्ल्याच्या परिसरात केतावळी हे सुमारे 2000 लोकसंख्येचे छोटेसे गाव आहे। याच गावात व्यंकटेश्वरा हॅचरीज या उद्योग समूहाच्या ट्रस्टने तिरुपती बालाजी मंदिर बांधला आहे। मूळच्या तिरुमला तिरुपती येथील मंदिराची ही प्रतिकृती आहे। मूळचं मंदिर हे आंध्र प्रदेशात व्यंकटाचल पहाडावर 840 मीटर उंचीवर आहे, तर केतकावळ येथील हे मंदिर डोंगराच्या पायथ्याशी आहे। मूळ मंदिराचा परिसर शेकडो एकराचा आहे। मुख्य देवस्थानाच्या सभोवती जणू एक मोठं गावच वसलेलं आहे। येथील देवस्थानाचा परिसर सुमारे 23 एकराचा आहे। प्रत्यक्ष मंदिर हे 2.5 एकरावर बांधलेलं आहे। मूळ देवस्थानाच्या तुलनेत हे खूप छोटं आहे। तिरुपती येथील मुख्य मंदिराच्या समोर ध्वजस्तंभ व गरुड मंदिर आहे। तसेच मुख्य मंदिराच्या बाजूने परिवार मंदिरं आहेत, त्यात विविध देवदेवता आहेत। केतकावळ येथील मुख्य मंदिरासमोर ध्वजस्तंभ व गरुड मंदिर उभारलेले आहे। तसंच मंदिराच्या चारही बाजूंना छोटी मंदिरं आहेत, त्यात सुदर्शन स्वामी, नरसिंह, पद्मावती, गोदामाता व वेणुगोपाल स्वामी अशा देवता आहेत। मंदिराच्या डावीकडे कुबेर आणि वराहस्वामी यांची मंदिर आहेत। ही छोटी मंदिरं सुबक बांधणीची आहेत। पिवळ्या धमक रंगात त्यांचे कळस रंगवलेले आहेत। कळसावर त्या त्या देवतांच्या मूर्त्या कोरलेल्या आहेत। मंदिराचा बाह्य भाग निळसर कारड्या रंगाचा, त्यात बऱ्याच प्रमाणात लाल रंगाचा वापर केलेला दिसतो। महाराष्ट्रातील पारंपरिक मंदिरांमध्ये अशी रंगसंगती क्वचितच आढळते। या मंदिराच्या प्रथम दर्शनातच त्यावरील दक्षिणात्य छाप जाणवते। मुख्य मंदिरातही रंगाची उधळण केलेली दिसते। तिरुपती येथील मूळ मंदिराप्रमाणे येथेही मंदिरावर उंच व भव्य गोपूर आहेत। आगम शास्त्रानुसार या मंदिराचं बांधकाम करण्यात आलं आहे। श्री बालाजी हा विष्णूचा अवतार मानला जातो, त्यामुळे विष्णू मंदिर बांधण्यासंबंधी जे काही पारंपरिक नियम आहेत त्याचं इथे पालन करण्यात आल्याचं सांगण्यात आलं। या मंदिराचा प्रत्येक भाग म्हणजे बालाजीचे शरीर अवयव आहेत। उदाहरणार्थ गर्भगृह म्हणजे मस्तक, राजगोपुरम म्हणजे चरण। केतकावळी येथील बालाजीची मूर्ती ही तिरुपती येथील मूळ मूर्तीप्रमाणे घडवण्यात आली आहे। मूळ मूर्ती ही शालिग्रामाची असून 3 मीटर उंचीच्या कमळावर उभी आहे। तिच्या 4 हातापैकी एकेका हातात पंख, शंख, चक्र, गदा असून एक हात भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी आहे। या मूर्तीवर उभट आकाराचा मुकुट चढवला जातो।
तसंच तिला विविध अलंकारांनी सजवण्यात येते. केतकावळी येथील मंदिरातील मूर्तीमध्ये ही सर्व वैशिष्ट्ये आढळून येतात. मंदिरात 3 वेळा पूजा आणि 2 वेळा सेवा केल्या जातात. सुप्रभात आणि एकांत सेवा या त्या 2 सेवा. दर गुरुवारी भाविकांना नेत्रदर्शन घडवले जाते. या मंदिरात वर्षातून 2 मोठे उत्सव साजरे केले जातात, 1 वार्षिक उत्सव व 2 ब्रह्मोत्सव. ब्रह्मोत्सव हा उत्सव 15 दिवस चालतो. या काळात मंदिरातील नेहमीच्या विधीशिवाय अन्य कार्यक्रमही होतात. तिरुपती येथील मूळ मंदिरात भाविकांनी बालाजीला केस वाहण्याची प्रथा आहे, तशी सोय येथील मंदिरातही उपलब्ध करण्यात आली आहे. मूळ मंदिरात मिळतो त्याप्रमाणे या मंदिरातही लाडूचा प्रसाद मिळतो. मूळ मंदिरात व्यंकट रमणा गोविंदा अशी तेलुगू भजनं ऐकू येतात, त्याच भजनांच्या ध्वनी फिती येथे ऐकण्यात येतात. तर असं हे केतवळ्याचं बालाजी देवस्थान. बालाजीचे भक्त भारताच्या सर्व भागात आहेत, महाराष्ट्रही त्याचा अपवाद नाही. या मंदिरामुळे इथल्या भाविकांची बालाजीच्या दर्शनाची सोय झाली आहे. तथापि मूळ बालाजीची प्रतिकृती उभारण्याचे प्रयोजन काय आणि ती इथे का उभारली हे प्रश्नही पडू शकतात. त्याची माहिती मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आता आम्ही निघालोय तिरुपती बालाजीवरून. तुम्हाला ऑल ओव्हर इंडिया कुठे पण जायचं असेल आणि गाडी बुक करायची असेल तर चिले टूर्स अँड ट्रॅव्हल्स या मोहित चिले यांचे संपर्क करून गाडी बुक करू शकता. त्याचा नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल. धन्यवाद. समाप्त. कसे किलो आहे? किती? किती रुपये? 60 रुपये. काय वेगळा आहे का येतो? येत नाही. हे 50 रुपये. कुठले इंद्रायणी कुठले तर इंद्राय? हा तो ब्राऊन राईस. हा ब्राऊन राईस हा चांगला असतो जायला. हा 50 वाला घेतला. किती किलो? 2 किलो. एक काम करा ना, जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला जर या चॅनलला सपोर्ट करायचं असेल तर तुम्ही जॉईन बटनवर क्लिक करा. धन्यवाद. ₹15 आणि हा गेल्या वर्षीचा 60 रुपये. आतमध्ये दाखव तर दिसेल मला. बाहेरून हा किती रुपये? 60 रुपये. 60 रुपये.